नमस्कार. अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण आधुनिक भारताचा इतिहास, ऐतिहासिक घटनाक्रम हे जे सदर सुरू केलेलं आहे त्यातील हा दुसरा व्हिडिओ भाग दोन, ज्यामध्ये आपण कालखंड बघणार आहोत 1783 ते 1800 पुढचा. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जो पाहिला होता त्या पुढचा कालखंड. व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की या कालखंडातील घटना आपल्याला समग्र रीतीने अभ्यासता याव्यात. पुस्तकांमध्ये बऱ्याचशा घटना एकतर वगळलेल्या असतात किंवा एकाच वर्षातील घटना बऱ्याचशा विखुरलेल्या स्वरूपात दिलेल्या असतात, त्यामुळे तो सहसंबंध घटनामध्ये आपल्याला लावता येत नाही. तो टाळता यावा आणि कमी वेळामध्ये या कालखंडातील घटना कालक्रमानुसार अभ्यासता यावा हा या व्हिडिओचा उद्देश आहे. हा जो कालखंड आहे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये तो मर्कंटाईल फेजचाच एक भाग आहे आणि हा कालखंड किंवा ही मर्कंटाईल फेज हा उपघटक राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये देखील आता नव्याने उपघटक म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्या कालखंडामध्ये आपल्याला दिसून येईल की मर्कंटाईल फेज किंवा व्यापारीकरणाचा हा कालखंड म्हणजे नेमकं काय. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं जे धोरण होतं की जास्तीत जास्त नफा कमवणे त्यालाच केंद्रबिंदू मानून त्यांनी बाकीच्या सगळ्या नीतीधोरणं आखल्याची आपल्याला दिसून येतील, किंवा स्वतःचा सत्ता विस्तार त्यांनी या कालखंडामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतील. तर या कालखंडामधील ज्या काही घटना आहेत त्या कालक्रमानुसार समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. या कालखंडामध्ये ब्रिटिश सत्ता किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व असलं तरी देखील भारतामध्ये अनेक स्थानिक सत्तासुद्धा अस्तित्वात होत्या. आपण नकाशामध्ये एक नजर टाकूयात की त्या कालखंडात भारताची स्थिती कशी होती. आपल्याला दिसून येईल की दक्षिणेला मैसूरसारखा एक प्रांत आहे. हा जो प्रांत आहे त्याच्यावरचा तो मराठ्यांचा प्रांत आहे. निजामांचंसुद्धा अस्तित्व आहे. इकडे वायव्येकडे राजपूत आहेत आणि मुघलांचंसुद्धा अजूनही अस्तित्व आहे, जरी ते दुर्बल झालेले असतील तरी. ह्या सगळ्या स्थानिक शासकांसोबत ब्रिटिशांनी हळूहळू सत्ताविस्तार या कालखंडामध्ये केलं असं आपल्याला दिसून येतं. तर या कालखंडामध्ये वेगवेगळ्या शासकांच्या सत्तेमध्ये कोणकोणते प्रमुख शासक होऊन गेले त्यांचा थोडासा परिचय पाहूयात. ब्रिटिशांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून वॉरनेस्टिंग आलेले होते. त्यांचा कारकिर्द या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायची आहे, कारण 1785 पर्यंत ते भारतामध्ये ॲज अ गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून होते. त्यानंतर 1786 अगदी अल्प काळासाठी मॅकफर्सनसुद्धा येतात हंगामी गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख येत नाही. त्यानंतरची महत्त्वाची कारकिर्द राहिलेली आहे 1786 पासून 1793 पर्यंत, ती कार्नवॉलिस यांची. आणि पुन्हा अल्प कालावधीसाठी म्हणजे 3-4 वर्षाच्या कालावधीसाठी जॉन शोर नंतर पुन्हा एक हंगामी गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल एल्युड क्लार्क. आणि वेलस्लीची कारकिर्द गाजलेली आहे. बऱ्याचशा घटना वेलस्लीच्या कारकिर्दीमधील देखील महत्त्वाच्या आहेत. तर हा जो आपण कालखंड बघणार आहोत या कालखंडामध्ये गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून ही सगळी शासक असल्याची आपल्याला पाहायला मिळतील. त्यांनी काय काय महत्त्वाची कामं केलेली आहेत किंवा परीक्षेच्या दृष्टीने कोणते ऐतिहासिक महत्त्वाच्या घटना आहेत त्यांच्या कारकिर्दीतल्या, ते आपण पुढे कालक्रमानुसार बघूयात. पेशव्यांच्या बाबतीत जर बोलायला गेलं आपण तर माधवराव द्वितीय आणि बाजीराव द्वितीय हे दोन पेशवे या कालावधीत कारकिर्दीवर होते मराठ्यांच्या किंवा पेशव्यांच्या. माधवराव द्वितीयची जर कारकिर्द आपण पाहिली तर साधारणत 1774 पासून ते 1795 पर्यंत होते. आणि त्यानंतर बाजीराव दुसरा हे पेशवेपदावर आलेले होते. पुढचा एक महत्त्वाचा शासक ते म्हणजे निजाम. आणि निजामांचा निजाम अली खान किंवा असफ जहा द्वितीय म्हणून ज्याला ओळखलं जायचं, तो या कालखंडात त्या निजाम शासकावर सत्तेवर होता. मैसूरच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर दुसरी अँग्लो मैसूर वॉर किंवा दुसरं इंग्रज मैसूर युद्ध आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. साधारणतः 1781 सुमारास हैदर अलीचा मृत्यू झाल्यानंतर टिपू सुलतानने सगळी सत्ता त्याच्या हातात घेतलेली होती. तो मैसूरचा पुढचा शासक म्हणून नावरूपास आलेला होता. तर या संपूर्ण कालखंडामध्ये
मैसूरचा टिपू सुलतान हाच शासक राहिलेला आहे अगदी मैसूरचं राज्य संपुष्टात येईपर्यंत. त्यानंतर मुघलांच्या बाबतीत जर बोलायला गेलं, मुघल दुर्बल जरी झाले होते तरी सुद्धा मुघलांचं अस्तित्व होतं आधीच सांगितल्यानुसार आपण. आणि मुघलांचा बादशहा अली गोहर ह्या कारकिर्दमध्ये होता, त्याला शहालम द्वितीय म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि त्याला पुन्हा सत्तेवर बसवण्यामध्ये मराठ्यांची खूप मोठी भूमिका राहिलेली आहे. आणि त्यानंतर आणखी एक सत्ता जी चर्चेला येणार आहे या कालखंडातली, ती म्हणजे तंजावर. आपण बघू शकतो की एक आग्नेय दिशेला छोटासा जो भाग आहे श्रीलंकेच्या वर तंजावर, या ठिकाणी सरफोजी राजे जे की भोसले घराण्याचे वंशज होते त्यांची सुद्धा सत्ता राहिलेली आहे. आणि ती सत्ता कशा पद्धतीने तैनाती फौजेच्या माध्यमातून ब्रिटिशांनी त्यांच्या सत्तेसोबत विलीन केली हा सुद्धा घटनाक्रम या कालखंडामध्ये आहे. मग वेगवेगळ्या राजांची किंवा सत्ताधीशांची नावे समजून घ्यायला थोडीशी अवघड जातात, लक्षात ठेवायला अवघड जातात. त्यामुळे त्यांचं मूळ काय आहे आणि कशा पद्धतीने ती सगळी शासक टप्प्याटप्प्याने त्या त्या सत्तेवर आली हे जर आपण थोडंसं त्याच्याकडे नजर टाकली तर ते समजून घ्यायला थोडंसं सोपं होतं. निजामाच्या बाबतीत आपण थोडंसं बघूयात की निजामांची सत्ता किंवा निजाम शासकाची सत्ता कोणत्या शासकापासून सुरू झाली आणि निजाम अली खान किंवा असफ जहा द्वितीय हा या कालखंडामध्ये कोणाच्या नंतर आला, कशा प्रकारे आला, त्याचा क्रम काय होता. हैदराबादचे निजाम म्हणून ओळखले जातात आणि निजाम हा जो प्रांत आहे तो मुळात मुघल प्रांताचाच आधी भाग होता आणि त्या मुघल प्रांतापासून हा प्रांत स्वतंत्र करण्यामध्ये एका व्यक्तीची भूमिका आहे. तो व्यक्ती म्हणजे मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी, ज्याला स्वतंत्र निजाम प्रांताचा संस्थापक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यालाच निजामुल मुल्क किंवा असफ जहा किंवा चिनकुलीच खान या दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. मुळात निजामुल मुल्क, असफ जहा आणि चिनकुलीच खान या त्याला दिलेल्या पदव्या आहेत, ज्या मुघल बादशहांकडून त्यांना मिळालेल्या पदव्या होत्या. तर साधारणत 1724 सुमारास त्याने मुघलांकडून हा सुभा स्वतंत्र काढला आणि स्वतंत्र निजाम प्रांताची स्थापना केली. आणि त्यानंतर पुढे 1748 तोच या निजाम प्रांताचा सर्व सत्ताधीश होता. त्यानंतर त्याची सत्ता त्याच्या मुलांकडे गेली आणि वारसा संघर्ष झाला. पुढे ती सत्ता आली नासिर जंग या मुलाकडे. 1748 नंतर 1750 तो निजाम शासकपदी होता. त्यानंतर ती पुढे सत्ता गेली, अर्थातच वारसा संघर्षातूनच आलेली आहे. 1750-51 त्याचा नातू म्हणजेच मुलीचा मुलगा मुझफ्फर जंग ह्याच्याकडे ती पुढे सत्ता गेली. नंतर तिसरा जर कोणी शासक असेल तर तो सलाबत जंग 1751-1762 तो निजाम प्रांतावर शासक म्हणून होता. आणि आपण आत्ता जो कारकिर्द बघतोय 1783-1800 त्या कालावधीमध्ये निजाम अली खान किंवा असफ जहा द्वितीय हा त्याचा दुसरा एक मुलगा या कारकिर्दीवर होता. मुळात निजामांची ही सगळी जी शासन व्यवस्था आहे ती असफ जाही डायनेस्टी किंवा असफ जाही घराणे म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर हा निजाम अली खान आपल्याला या कालखंडामध्ये अभ्यासायचा आहे, त्याच्याशी संबंधित काही घटनाक्रम येणार आहेत. तर तो कशा पद्धतीने कोणत्या शासकांशी संबंधित आहे, त्याच्या पूर्वीचे शासक कोण होते हे एका नजरेमध्ये आपण पाहू शकतो. अशाच पद्धतीने पेशव्यांच्या बाबतीतसुद्धा बऱ्याच वेळेस नावांमध्ये गोंधळ होतो, त्यांच्या पण वंशावळीवर एकदा नजर टाकूयात आणि मग घटनाक्रमांकडे आपण जाऊ. ही पेशव्यांची वंशावळ साधारणतः पेशवाई ही 1713-1818 अस्तित्वात होती असं इतिहासामध्ये मांडलं जातं. ती सुरुवात झाली बाळाजी विश्वनाथ यांच्यापासून, 1713-1720 होते. त्यानंतर त्यांचे दोन पुत्र बाजीराव प्रथम आणि चिमाजी अप्पा. बाजीराव प्रथम यांना पेशवेपद मिळालं ते 1720-1740 नंतर पेशवेपदी राहिलेले आहेत. त्यांची दोन पुत्र बाळाजी बाजीराव आणि रघुनाथराव. पुढची पेशवेपद जे मिळालं ते बाळाजी बाजीराव यांना 1740-1761 पेशवेपदी होते. पाणीपतची तिसरी लढाई ही बाळाजी बाजीराव किंवा त्यांना नानासाहेब या नावाने सुद्धा ओळखलं जातं, त्यांच्याच कारकिर्दीत झालेली आहे. बाळाजी बाजीराव यांना पुन्हा तीन पुत्र विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव. विश्वासराव
हे पाणीपतच्या तिसऱ्या लढाईमध्येच मारले गेलेले होते. त्यामुळे पुढे बाळाजी बाजीराव यांच्या निधनानंतर पेशवेपद मिळालं ते माधवराव यांना. 1761 ते 1772 पर्यंत माधवराव या पदावर होते. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे भाऊ नारायणराव यांना पेशवेपद मिळालं आणि नारायणराव यांचा मृत्यू झाल्यानंतर काही कालावधीसाठी ते रघुनाथराव यांच्याकडे गेलं, जे त्यांचे काका होते. पण बारभाई मंडळ यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा पेशवेपद दिलं गेलं ते माधवराव द्वितीय. लाल रंगामध्ये आपण जो बोल्ड करून दाखवलेला आहे सर्वात खालती, ते माधवराव द्वितीयांचा कालखंड आपल्याला या कालखंडामध्ये अभ्यासायचा आहे, जो आजचा आपला विषय आहे 1783 ते 1800 या दरम्यान. तर पेशवेपदावर मुख्यतः तेच होते. आणि शेवटच्या काही कालावधीमध्ये रघुनाथरावचे पुत्र बाजीराव दुसरा हे 1796 नंतर पेशवेपदावर आलेले आहेत. तर हे शासक कसे आले, कोणानंतर आले, त्यांचा क्रम काय, ह्या वंशावळावरून आपल्याला लक्षात येईल. तर आपण प्रत्यक्ष 1783 पासून 1800 पर्यंतच्या घटनाक्रमाकडे जाऊयात आणि त्या त्या वर्षात झालेल्या एक एक घटना आपण अभ्यासूयात. वर्ष आहे 1783 आणि घटना आहे शीख सेना आणि बागेल सिंग धालीवाल यांनी दिल्ली येथे गुरुद्वारा शीश गंज साहिब व गुरुद्वारा राकेब गंज साहिब बांधला. त्यामागे पार्श्वभूमी अशी आहे की शीख धर्मातले 9वे धर्मगुरू गुरु तेग बहादूर यांचा त्या ठिकाणी शिरच्छेद करण्यात आलेला होता, ज्या ठिकाणी गुरुद्वारे बांधलेले आहेत त्या ठिकाणी. आणि 1765 सुमारास औरंगजेबाच्या आदेशानुसार हा शिरच्छेद करण्यात आला होता. त्यांच्या स्मरणार्थ म्हणून हे गुरुद्वारे बांधलेले आहेत. पुढची घटना 1783 झालेली 11 डिसेंबर रोजी मराठा पेशवा रघुनाथराव यांचे कोपरगाव येथे निधन झाले. हेच रघुनाथराव यांनी अटकपर्यंत अहमदशाह अब्दालीच्या विरोधात ते गेले होते, जाऊन पोहोचले होते अटकपर्यंत. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. पण घरातल्या सुंदोपसुंदीमुळे रघुनाथरावला घरभेदी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 1773 पेशवे पद त्यांनी मिळवलेलं होतं, पण ते अल्पकाळासाठी होतं आणि बारबाई मंडळीने नंतर त्यांचं पेशवेपद काढून घेतलं आणि नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव किंवा माधवराव द्वितीय याला ते पेशवेपद दिलं. तर पेशवे रघुनाथराव यांचं निधन झाल्यानंतर बारभाई मंडळीतील जे नाना फडणवीस होते त्यांनी रघुनाथराव यांची पत्नी आनंदीबाई आणि पुत्र बाजीराव द्वितीय, चिमाजी द्वितीय आणि त्यांचा एक दत्तक पुत्र होता रघुनाथरावांचा अमृतराव, या तिघांना व त्यांच्या पत्नींना कैदेत ठेवलेले होते. ते बरेच दिवस नंतर कैदेत होते. नाना फडणवीसांनी त्यांना कैदेत टाकलेलं होतं. पुढील वर्ष आहे 1784 आणि 1784 अवधचा नवाब असफुद्दीनने लखनौ येथे इमामवाडा बांधलेला आहे. पुढची घटना म्हणजे महादजी शिंदे यांना मुघलांकडून आमिर उल उमरा पदवी प्रदान करण्यात आली. त्यामागे पार्श्वभूमी अशी आहे की महादजी शिंदे यांच्या प्रयत्नातूनच अलीगौर किंवा शहालम द्वितीयला बादशहापद पुन्हा मिळालेलं होतं आणि त्याची परतफेड म्हणूनच काय त्यांना ही पदवी प्रदान केलेली होती. मुघलांकडून महादजी शिंदे यांना मिळालेली दुसरी एक पदवी ती म्हणजे वकिले मुतालिक. ही सुद्धा पदवी आपण लक्षात ठेवावी. कुठे संदर्भ आला तर महादजी शिंदे यांना मुघलांकडून मिळालेले या दोन पदव्या आमिरुल उमरा आणि वकिले मुतालिक लक्षात घ्यावं आपण. महादजी शिंदे यांचं मराठा साम्राज्य वाढवण्यामध्ये खूप मोठा वाटा राहिलेला आहे. इनफॅक्ट नारायणरावच्या वधानंतर जे काही बारभाई मंडळ स्थापन करण्यात आलेलं होतं त्या बारभाई मंडळामध्ये महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांची खूप महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे त्यानंतर मराठ्यांचं साम्राज्य सांभाळण्यामध्ये. त्यानंतर 1784 आणखी एक घटना घडली, ते म्हणजे द्वितीय इंग्रज मैसूर युद्ध जे आहे ते 1784 मंगलोरच्या तहाने समाप्त झाले आणि सेकंड अँग्लो मैसूर वॉर त्या ठिकाणी थांबले. मंगलोरच्या तहानुसार दोघांनी एकमेकांचे जे जिंकलेले प्रदेश होते ते एकमेकांना परत द्यायचं कबूल केलं. त्याचबरोबर जे युद्धबंदी करण्यात आलेले होते त्यांनाही परत देण्यात यावं असं या तहामध्ये ठरलेलं होतं. 15 जानेवारी रोजी 1784 एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची सुद्धा स्थापना झालेली आहे. या कालावधीत गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून वॉरन हेस्टिंग होते.
पण एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना ही मात्र एका ब्रिटिश स्कॉलरकडून झालेली आहे. त्यांचं नाव आहे विलियम जोन्स. पुढच्या वर्षीच्या घटना अभ्यास 1784 मधीलच काही उर्वरित घटना. चार्ल्स विल्किन्सनने भगवद्गीतेचे इंग्रजीत अनुवाद केले. बघा, विल्किन्सनलाच कॅक्स्टन ऑफ बेंगॉल या नावाने सुद्धा ओळखले जाते. कोण होते कॅक्स्टन? तर कॅक्स्टन हे इंग्लंडमध्ये पहिले प्रिंटिंग प्रेस आणणारे प्रथम व्यक्ती होते. त्यामुळे बंगालमध्ये त्यांनी भगवद्गीतेचं अनुवादन केल्यानंतर इंग्रजीत, त्यावेळेस त्यांनी देखील तिथे प्रिंटिंग प्रेस आणलेली होती, त्यामुळे त्यांना कॅक्स्टन ऑफ बेंगॉल या नावाने सुद्धा ओळखलं जातं. 1784 मधलीच पुढची घटना आहे की विलियम पिट हे इंग्लंडचे नवीन पंतप्रधान बनले आणि त्यांच्या नावानेच पुढे कायदा आला. त्या कायद्याला पिट्स इंडिया ऍक्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. काय कायदा होता? तर यापूर्वी जो आपण नियंत्रणाचा कायदा पाहिलेला होता 1783 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट, त्या कायद्यामध्येच काही सुधारणा सुचवणारा हा कायदा होता. या कायद्याला दुहेरी नियंत्रणाचा कायदा म्हणून सुद्धा ओळखला जातो, पिट्स इंडिया ऍक्टला. त्यामागचं कारण असं की या कायद्यामध्ये काही तरतुदी होत्या ज्या तरतुदीच्या माध्यमातून भारतात प्रशासन किंवा व्यापार करणाऱ्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर दोघांचं नियंत्रण आलेलं होतं. दोघे कोण? तर एक संचालक मंडळ, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर, आणि दुसरं म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटचं बोर्ड ऑफ कंट्रोल किंवा त्याला नियंत्रक मंडळसुद्धा म्हणतात. संचालक मंडळ व नियंत्रक मंडळ या दोघांचं नियंत्रण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनावर म्हणजेच भारतातल्या गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलवर आलं होतं. त्यामुळे या कायद्याला दुहेरी नियंत्रणाचा कायदासुद्धा म्हटलं जातं. याच कायद्यातील दुसरी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलची जी काउन्सिल असायची त्या काउन्सिलमध्ये 4 सदस्य असावेत अशी तरतूद 73 कायद्यात होती. त्याऐवजी आता 4 वरून ती सदस्य संख्या 3 करण्यात आलेली होती आणि गव्हर्नर जनरलचा काउन्सिलवरचं वर्चस्व वाढवण्यात आलं होतं. तर हा होता पिट्स इंडिया ऍक्ट 1784 सालीच, जो विलियम पिट यांच्या नावाने तयार करण्यात आला होता. पुढची घटना आहे पेशव्यांच्या पुण्यातील सारस बागेचं काम 1784 मध्येच पूर्ण झालं. 1750 मध्ये नानासाहेब किंवा बाळाजी बाजीराव यांच्या कालावधीत सारस बागेचं काम सुरू झालेलं होतं. 1784 मध्येच दुसरी एक घटना घडली, ती म्हणजे इंग्रजांनी त्रावणकोर या दक्षिणेतील एका सत्तेसोबत परस्पर सहकार्य करार केला. हा करार यासाठी महत्त्वाचा आहे कारण याच करारामुळे पुढे तिसरं इंग्रज मैसूर युद्ध घडलेलं आहे. कारण ज्यावेळेस टिपू सुलतान या त्रावणकोरवर आक्रमण करतो त्यावेळेस इंग्रज त्रावणकोरच्या मदतीला धावून येतात आणि त्यातून नंतर तिसरं इंग्रज मैसूर युद्ध पेटल्याचं आपल्याला 1790 साली दिसून येईल. त्यामुळे 84चा हा दोघांमधला परस्पर सहकार्य करार पुढच्या घटनासाठी महत्त्वाचा संदर्भ आहे. टिपूने आपला मैसूर हा प्रांत 7 विभागामध्ये विभागला, त्याला आसफी तुकडेसुद्धा म्हटलं जायचं. असा मुघलांचा प्रांत त्यांनी सुभ्यामध्ये विभागलेला होता. त्यानंतर प्रत्येक सुभ्याची विभागणी नंतर परागणी तरफ यामध्ये केली जायची. तशाच पद्धतीने मैसूर शासकांच्या प्रशासनातले हे आसफी तुकडे म्हणजे त्यांचे प्रशासकीय विभाग होते असं आपल्याला म्हणता येईल. पुढचं वर्ष म्हणजे 1785 आणि 1785 मध्ये मैसूर आणि मराठे यांच्यात एक युद्ध झालेलं आहे ज्यात पेशव्यांच्या वतीने हरिपंत यांनी नेतृत्व केलेलं आहे. तर निजाम आणि मैसूर शासक, निजाम आणि मराठे यांच्यामध्ये वारंवार युद्ध झालेली आहेत. तर 1785 मध्ये असंच हे झालेलं एक युद्ध. 1785 मधलीच दुसरी एक महत्त्वाची घटना, ते म्हणजे मद्रास कुरियर हे मद्रास प्रांतातले पहिले वृत्तपत्र प्रकाशित झाले किंवा सुरू झाले. अर्थातच ते इंग्रजी भाषेतले होते आणि रिचर्ड जॉन्सन यांनी ते सुरू केलेले होते. यापूर्वीचं जर पाहायला गेलं तर सगळ्यात पहिल्यांदा भारतातलं वृत्तपत्र आपण 1780 मध्ये द बेंगॉल गॅझेट किंवा द कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर म्हणूनसुद्धा ज्याला ओळखलं जातं ते बेंगॉल गॅझेट पहिलं वृत्तपत्र होतं भारतातलं जे कलकत्त्याला सुरू झालं होतं. त्यानंतर मद्रासमध्ये हे पहिल्यांदा सुरू झालेलं इंग्रजी वृत्तपत्र होतं असं आपल्याला म्हणता येईल, मद्रास कुरियर. जर वृत्तपत्रांचा कालक्रमानुसार जर क्रम लावायला सांगितला तर आधी बेंगॉल गॅझेट येईल आणि त्यानंतर मद्रासचा मद्रास कुरियर येईल हे लक्षात घ्यावं. पुढची घटना, सत्तांतर झालं. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल जे होते वॉरन एस्टिंग यांच्या जागी जॉन मॅकफर्सन
हे काळजीवाहू गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून आले. ते काही कालावधीसाठी होते, अल्प कालावधीसाठी. त्यानंतर 1786 त्यांना कार्नवॉलिसने रिप्लेस केले असं आपल्याला दिसून येईल. 1786 आत्ताच आपण सांगितल्यानुसार मॅकफर्सनला पुढे जाऊन रिप्लेस केलं लॉर्ड कॉर्नवॉलिसला. लॉर्ड कॉर्नवॉलिस सुरुवातीला भारतामध्ये गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हे पद स्वीकारण्यासाठी तयार नव्हते. त्यांच्या काही अटी होत्या ब्रिटिश पार्लमेंटसमोर, आणि त्या अटी जशा मान्य झाल्या तसं ते भारतात परतले. त्यामुळे मॅकफर्सनचा जो कालावधी होता तो काळजीवाहू म्हणूनच राहिलेला होता. त्यानंतर चारगोल येथील जमीनदार राधाराम यांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला. ते यासाठी महत्त्वाचं आहे कारण बऱ्याचदा संपूर्ण ब्रिटिश भारतामध्ये आपल्याला दिसून येईल की जमीनदार हे ब्रिटिशांशी एकनिष्ठ होते. काही अपवादात्मक जर घटना सोडल्या तर काही काही ठिकाणी जमीनदारांनी देखील ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि चारगोलचं हे उदाहरण त्याच प्रकारचं होतं. असंच एक उदाहरण 1857 उठावाच्या वेळेस जगदीशपूरचा कुंवर सिंह हे देखील जमीनदार होते ते सुद्धा सांगता येईल. पण अपवादात्मक बाकी जमीनदार ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिल्याचं बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येईल. कलकत्ता येथे बॉटनिकल गार्डन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. हे गार्डन आता वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांच्या नावाने ओळखल्या जातं. 1786 आणखी एक घटना आहे, ते म्हणजे 1786 आणखी एक कायदा पारित ब्रिटिश पार्लमेंटने केलेला होता. आणि त्या कायद्याद्वारे ब्रिटिशांनी लॉर्ड कॉर्नवॉलिसला किंवा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉललाच मुख्य सेनापती पदसुद्धा दिलेलं होतं. कमांडर इन चीफ हे पदसुद्धा दिलेलं होतं. आणि वेळेप्रसंगी काउन्सिलचा निर्णय रद्द करण्याचे अधिकारसुद्धा दिलेले होते आणि स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला होता. ह्याच अटी होत्या, या अटी लॉर्ड कॉर्नवॉलिसने पार्लमेंटसमोर ठेवलेल्या होत्या. त्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत मी भारताचं गव्हर्नर जनरल पद स्वीकारणार नाही असं त्याचं सांगणं होतं. आणि त्याच्यासाठी खास नंतर 1786 हा एक कायदा पारित करण्यात आला आणि त्याद्वारे लॉर्ड कॉर्नवॉलिसची मनधरणी करण्यात आली. 1787 घटना पाहू. टिपूने बादशाही पदवी धारण केली आणि स्वतःचे शिक्के काढले. वर्ष व महिन्यांची हिंदी नावे रद्दबातल करून अरबी नावे त्याने प्रचलित केले. आणि कॉर्नवॉलिसने ज्या काही न्यायालयामध्ये किंवा न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या त्यापैकी ही एक महत्त्वाची सुधारणा होती की त्याने न्यायदानाचे अधिकार कलेक्टरला दिले आणि जिल्हा न्यायालयांवर कलेक्टरची नियुक्ती केली. पुढील वर्ष 1788 आणि 1788 मुघल व मराठा यांच्यामध्ये एक भरतपूरच्या जवळ एक युद्ध झालेलं आहे जे चकसाणाचं युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. त्या युद्धामध्ये मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागलेला होता. 1789 एक महत्त्वाची घटना, ते म्हणजे मुंबई येथून पहिले वृत्तपत्र प्रकाशित झाले, बॉम्बे हेरॉल्ड, जे इंग्रजी भाषेतील होतं. त्यामुळे जर क्रम आपण बघितला तर 1780 द कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा दी बेंगॉल गॅझेट, 1785 मद्रास कुरियर आणि 1789 मुंबईचं बॉम्बे हेरॉल्ड, हा क्रम आपल्याला सांगता येईल. कॉर्नवॉलिसने भारतातली गुलामगिरीची जी प्रथा होती त्याच्यावर कायद्याने बंदी आणली. बऱ्याचशा लहान लहान मुलांना बंदी बनवल्या जाई आणि ती मुलं बंदी बनवल्यानंतर फ्रेंचांना गुलाम म्हणून विकण्यात येईल. त्यामुळे कॉर्नवॉलिसच्या लक्षात आल्यानंतर त्याने या प्रथेवर बंदी आणली. मैसूर शासक टिपूने त्रावणकोरवर आक्रमण केले. आता आपण 1784 जो इंग्रज आणि त्रावणकोर यांच्यामधला मैत्रीतह झाला होता तो संदर्भ लक्षात घेणं गरजेचं आहे. जर त्रावणकोरवर आक्रमण होत असेल तर त्या मैत्रीतहानुसार इंग्रज मैसूर शासक त्रावणकोरच्या मदतीला येणं हे क्रमप्राप्तच होतं. आणि त्यातूनच पुढे नंतर मैसूर आणि इंग्रज यांच्यातलं तिसरं युद्ध 1790 सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येईल. तिसरं मैसूर आणि इंग्रज यांचं युद्ध प्रारंभ झालं. त्रावणकोरला संरक्षण प्रदान करण्यासाठी कॉर्नवॉलिसने टिपूच्या विरुद्ध युद्ध पुकारलं आणि निजाम ब्रिटिशांचा वचनबद्ध मित्र असल्यामुळे तोही युद्धात सामील झाला. निजाम त्रावणकोर आणि इंग्रजांचं सैन्य या तिघांनी मिळून
टिपूच्या विरोधात युद्ध पुकारलेलं होतं, ते 1790 ते 1792 या कालावधीमध्ये चाललं. अर्थातच नंतर त्याच्यामध्ये टिपूला माघार घ्यावी लागली होती, ते पुढे आपण 1792 या वर्षामध्ये अभ्यासू. बघा, 1790 कार्नवलिसने केलेल्या न्यायव्यवस्थेतील सुधारणामधील आणखी एक सुधारणा आपल्याला सांगता येईल, ते म्हणजे कार्नवलिसने काही सर्किट कोर्ट्स सुरू केलेले होते, ज्याला प्रांतिक न्यायालय म्हणतात. ते चार ठिकाणी होते, ढाका, कलकत्ता, पाटणा आणि मुर्शिदाबाद. वर्ष 1790 आणि मुंबई येथून दुसरे वृत्तपत्र इंग्रजीच, ते म्हणजे बॉम्बे कुरियर, प्रकाशित झाले. यापूर्वी आपण बघितलेलं होतं की बॉम्बे हेरॉल्ड एक वर्षापूर्वी 1789 प्रसिद्ध करण्यात आलेले होते, त्यापूर्वी 1785 मद्रास येथून मद्रास कुरियर. तर मुंबईमधून प्रकाशित झालेले हे दुसरे वृत्तपत्र होते, बॉम्बे कुरियर. 1790 कार्नवलिसने भूमिकर सुधारणा व्यवस्थेमध्ये एक महत्त्वाचा बदल केला. एक नवीन पद्धत त्याने लागू केली, जी कायमधारा पद्धत किंवा जमीनदारी पद्धत म्हणून सुद्धा ओळखली जाते. त्यामध्ये शेतकऱ्यांकडून जो कर आकारला जायचा तो पुढील 10 वर्षासाठी एका निश्चित दराने आकारल्या जाईल हे ठरवण्यात आलं, आणि ते कर गोळा करण्याचे अधिकार जमीनदारांना देण्यात आले. त्यामुळे जमीनदारांनाच खऱ्या अर्थाने या भूमिकर पद्धतीमध्ये भूमिस्वामी मानण्यात आले. जमीनदारांकडून त्यांच्याकडून अक्षरशः पिळवणूक व्हायची, शोषण व्हायचं, हे सुद्धा त्याच्या काही डिसॲडव्हान्टेजेस म्हणून या परमनंट सेटलमेंट मेथड किंवा कायमधारा पद्धतीचे डिसॲडव्हान्टेजेस म्हणून सांगितले जाऊ शकतात. तर सुरुवातीला ही 10 वर्षासाठी लागू करण्यात आली होती, पुढे जाऊन नंतर ती स्थायी होते 1793, ते आपण पुढे बघू. महादजी शिंदे यांनी मेरठाच्या लढाईत, राजस्थानमधील एक ठिकाण मेरठाच्या लढाईमध्ये राजपूतांचा पराभव केला आणि अजमेर मिळवला 1790. 1792 महादजी शिंदेंनी तिसरं इंग्रज मैसूर युद्ध झाल्यानंतर टिपूसोबत शांतता तह केला, शांतता करार केला. म्हणजे मराठेसुद्धा मैसूरच्या विरोधात त्या तिसऱ्या इंग्रज मैसूर युद्धात सामील झाले होते. युद्ध समाप्त झाल्यानंतर महादजी शिंदेंनी टिपूसोबत शांतता तह केला आणि इंग्रजांनी टिपूसोबत श्रीरंगपट्टमचा तह केला. त्या श्रीरंगपट्टमच्या तहामध्ये टिपूला भरपूर नुकसान सोसावं लागलं आणि त्याचं अर्ध राज्य त्याला गमवावं लागलं. त्याच्यावर अनेक जाचक कर लादण्यात आले, मोठी रक्कम लादण्यात आली. ती मोठी रक्कम नंतर पुढचे काही वर्ष गोळा करण्यासाठी टिपूला स्वतःच्या राज्यातील नागरिकांकडून प्रचंड कर वसूल करावा लागला. म्हणजे टिपूची शेवटची कारकीर्द ही त्याच्या नागरिकांसाठी थोडीशी अन्यायकारक राहिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 1792 ब्रिटिश रेसिडेंट जोनाथन डंकेनने बनारस येथे संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली. बघा, त्यावेळेस भारतामध्ये दिवाणी खटल्यामध्ये फारसी आणि संस्कृत भाषा वापरली जायची, त्यामुळे हे जे महाविद्यालय स्थापन केले त्यामागचा मूळ उद्देश एवढाच होता की दिवाणी खटल्यांमध्ये जे काही संस्कृत भाषेतून चालवल्या जायचे ते चालवण्यासाठी पुरेसा कारकून वर्ग तयार व्हावा, यासाठी ते महाविद्यालय ब्रिटिशांनी सुरू केलेले होते. पुढे जाऊन 1789 जे बॉम्बे हेरॉल्ड वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते तसं नाव बदलण्यात आलं आणि ते बॉम्बे गॅझेट असं करण्यात आलं. 1789 बॉम्बे हेरॉल्ड, 1792 बॉम्बे कुरियर आणि पुढे जाऊन 1792 बॉम्बे हेरॉल्डचंच नाव बदलून बॉम्बे गॅझेट असं करण्यात आलं. वर्ष 1793 आणि लाखोरी येथे महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्यातील दुसरी कॉन्फेडरसीमधली दुसरी जी सत्ता होती ती म्हणजे इंदोरचे होळकर, तिथल्या तुकोजी होळकरांचा पराभव केला आणि उघडउघड त्या मराठ्यांच्याच शासकांमध्ये सुंदोपसुंदीच्या अनेक घटना दिसायला लागल्या. जे मराठा साम्राज्य, मराठा कॉन्फेडरसी जी पॉवरफुल होती, युनायटेड होती, त्यांच्या परस्परांच्या सेवादाव्यामुळे आता ती हळूहळू पुढे कमकुवत झाल्याचं आपल्याला दिसून येईल. त्याचंच एक उदाहरण म्हणजे महादजी शिंदेंनी त्यांच्याच होळकरांचा पराभव केला. त्यानंतरची घटना म्हणजे कार्नवलिसने कायमधारा पद्धती स्थायी केली, जी त्यांनी 1790 10 वर्षासाठी सुरू केलेली होती. 1793 आता ती कायम करण्यात आली, कोणतीही वर्षाची मर्यादा त्याला ठेवलेली नाही, त्यामुळे म्हटलं की ती स्थायी केली. आणि या सुधारणेच्या प्रारंभ काळामध्ये कदाचित त्याचे फायदे दिसले असतील, पण लवकरच
नवी व्यवस्था ही शोषण करण्याचं एक साधनच बनलेलं होतं ब्रिटिशांचं. त्यामुळे समाजातील वरच्या वर्गात सामंतशाही आणि खालच्या वर्गात गुलामगिरीची वृत्ती निर्माण झाली होती. काही फायदे कागदावर होते पण प्रत्यक्ष ते कधीच अस्तित्वात आले नाहीत. आणि आर्थिक दृष्टीने जर विचार करायला गेलं तर कंपनीला देखील फार मोठा दीर्घकाळासाठी तोटा सहन करावा लागला. कारण भूमिकर कायम स्वरूपात ठरविताना भूमीची आणि उत्पादनाची भविष्यातील वाढती किंमत कंपनीने लक्षात घेतलेली नव्हती. त्यामुळे वरील दोन्हींची किंमत कित्येक पटीने, म्हणजे भूमीची आणि उत्पादनाची, कित्येक पटीने वाढली. आणि सरकारला मात्र अतिरिक्त धन मिळालं नाही, कारण दर कायम होता. त्यामुळे प्रत्यक्ष ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला देखील याच्यातून नुकसान झालं आणि शेतकऱ्यांचं देखील शोषण झालं. याच्यामध्ये फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो जमीनदारांचा झाला. आणि 1793 ही जी कायमधारा पद्धत सुरू केलेली होती ती बऱ्याच वर्षानंतर चालू होती. अगदी भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1954 एक कायदा पारित केला गेला, वेस्ट बेंगॉल ॲक्विजिशन ऑफ इस्टेट्स ॲक्ट. त्या कायद्याद्वारे कायमधारा पद्धत स्वातंत्र्योत्तर 1954 सुमारास बंद करण्यात आली. कायमधारा ही पद्धत बंगाल या प्रांतापुरतं मर्यादित होती. त्यामुळे जो कायदा केला तो कायदासुद्धा त्याच नावाने आहे, वेस्ट बेंगॉल ॲक्विजिशन ऑफ इस्टेट ॲक्ट. पुढची घटना आहे, कार्नवॉलिसने न्यायालयीन आणि राजस्व अधिकारांचे विभाजन केले. त्यालाच कार्नवॉलिस कोड किंवा कार्नवॉलिसची संहिता म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. 1793 एक कायदा पारित करण्यात आला, चार्टर ॲक्ट, आणि त्याद्वारे कंपनीची मर्यादा, कंपनीची सनद भारतात काम करण्याची 20 पुन्हा वाढवण्यात आली. कार्नवॉलिसच्या ठिकाणी आता नवीन गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून आले, ते म्हणजे जॉन शोर. आणि जॉन शोर हे त्यांच्या निष्क्रियतेच्या धोरणासाठी ओळखलं जातं. निष्क्रियतेचं धोरण म्हणजे कोणत्याही भारतातील एतद्देशीय राजांसोबत युद्ध न करण्याचं धोरण. त्यांच्या दोन राज्यांमध्ये जर युद्ध होत असतील तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप न करण्याचं धोरण हे जॉन शोरचं होतं, त्याच्यासाठी ते ओळखले जातात. पुढचं वर्ष म्हणजे 1794, आणि 1794 महादजी शिंदे यांचं निधन आहे. तेच महादजी शिंदे जे राणोजीराव शिंदे यांचे शेवटचे पुत्र होते. राणोजीराव शिंदे म्हणजे शिंदे घराण्याचे किंवा सत्तेचे संस्थापक. त्यांना 5 होते. त्या 5 महादजी शिंदे हे सगळ्यात धाकटे होते किंवा शेवटचे होते असं आपल्याला म्हणता येईल. आणि महादजी शिंदे यांचं स्मारक देखील पुण्याला प्रसिद्ध आहे. पुण्यात शिंद्यांची छत्री म्हणून ते ओळखलं जातं. महादजी शिंदेंच्या मृत्यूपश्चात शिंदे घराण्याची सत्ता दौलतराव शिंदे ह्यांच्याकडे आली. महादजी शिंदेंच्या बाबतीत दुसरी एक घटना सांगता येईल, ती म्हणजे 1761 पाणिपतच्या 3 युद्धामध्ये शिंदे घराण्यातील त्यांच्या ज्येष्ठ बंधूंचा वध करण्यात आलेला होता. ते दत्तोजी शिंदे असतील किंवा अन्य दुसरे त्यांचे बंधू असतील, पण 1761 पाणिपतच्या युद्धातून परत येणारे जिवंत ते म्हणजे एकमेव हे शिंदे होते, महादजी शिंदे. 1794 आणखी एक घटना आहे, आर्मेनियन भाषेतील अजदरार हे व्रतपत्र मद्रास येथे प्रकाशित करण्यात आले. हे व्रतपत्र का महत्त्वाचं आहे, कारण गैर इंग्रजी हे भारतातलं पहिलं व्रतपत्र आहे. इंग्रजी पहिलं व्रतपत्र किंवा भारतातलं पहिलं व्रतपत्र म्हणून आपण द कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा द बेंगॉल गेझेट म्हणून पाहतो. त्याच्यानंतर दुसऱ्या कोणत्याही भाषेत सुरू करण्यात आलेलं हे पहिलं व्रतपत्र आहे, मद्रास येथील अजदरार, जे आर्मेनियन भाषेतील होतं. आर्मेनियन भाषा ही इंडो युरोपियन भाषा म्हणून ओळखली जाते किंवा इराणची एक डायलेक्ट बोली भाषा म्हणून सुद्धा ओळखली जाते. वर्ष 1795 आणि निजाम व मराठा यांच्यात एक युद्ध झालेलं आहे, खरडा या ठिकाणी. खरड्याचे युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याच्यामध्ये निजामांचा पराभव झाला. मुळात निजाम आणि इंग्रज हे त्यावेळेस मित्र होते, पण जॉन शोअर हे जे गव्हर्नर जनरल होते बेंगॉलचे, त्यांचं जे धोरण होतं, कुशल निष्क्रियतेचं धोरण किंवा कोणामध्ये हस्तक्षेप न करण्याचं धोरण, त्यामुळे मराठ्यांनी निजामांवर आक्रमण केल्यानंतर देखील इंग्रज त्यांच्या मदतीला जात नाहीत आणि निजामांचा पराभव होतो. पुढे या घटनेमुळे निजामांनी देखील ब्रिटिशांची साथ सोडलेली आहे. निजामांचा शासक आपण सुरुवातीस बघितलेला आहे, निजाम अली खान, किंवा ज्याला असफ जहा द्वितीय म्हणून ओळखला जातो.
पुढची घटना म्हणजे 1795 मध्येच भारतातील बालहत्या प्रथा देखील बेकायदेशीर ठरवण्यात आली. 1795 मध्येच पेशवा सवाई माधवराव किंवा माधवराव द्वितीय जे नारायणरावचे पुत्र होते जे 1774 ला पेशवेपदी आले होते आणि बारभाई मंडळने सगळा कारभार सांभाळलेला होता. त्यामुळे फारसं कारभार करण्यासाठी यांना वाव राहिला नव्हता असं म्हटलं तरी चालेल. नाना फडणवीसांचं खूप जास्त वर्चस्व मराठ्यांच्या कारभारावर होतं, त्यामुळे सुरुवातीची कारकिर्द माधवराव पेशव्यांची किंवा द्वितीय माधवराव यांची नामधारी अशा स्वरूपाचीच होती. हळूहळू त्यांना असं जाणवायला लागलं की आपण पराधीन आहोत आणि या गोष्टींचा विचार करूनच नैराश्यातून त्यांनी शनिवारवाड्यावरून उडी टाकून आत्महत्या केल्याचं वर्णन पुस्तकामध्ये येतं. 1795 मध्ये असं सांगितलं जातं की रघुनाथरावांची जी मुलं होती बाजीराव दुसरा असेल अमृतराव यांच्यासोबत ते कैदेत असताना त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करायचे आणि ते नाना फडणवीस यांच्यासमोर उघडकीस आलेला होता. नाना फडणवीसांनी त्यांना शर्मिंदा केल्यानंतर आजारामध्ये नैराश्यातून त्यांनी शनिवारवाड्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. त्यामुळे पेशव्यांमध्ये आत्महत्या करून जीव देणारे माधवराव द्वितीय एकमेव आहेत. त्यामुळे ही देखील घटना एक महत्त्वाची घटना सांगता येईल. 1796 हे वर्ष रघुनाथ पुत्र दुसरा बाजीराव पेशवेपदाच्या गादीवर आला. सवाई माधवराव यांची जागा त्यांनी घेतली. 1797 मध्ये विशेष घटना नाहीत, 1798 मधल्या घटना बघू. जॉन शोर यांच्या जागी अल्युड क्लार्क हे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून आले. ते हंगामीच होते, काही कालावधीसाठी होते आणि त्यांच्यानंतर काही महिन्यानंतरच मे महिन्यामध्ये रिचर्ड वेलेस्ली हे बंगालच्या गव्हर्नर जनरलपदी आले आणि आक्रमक साम्राज्यवादी शासक म्हणून वेलेस्लीला ओळखल्या जातं. वेलेस्ली भारतात आल्यानंतर ब्रिटिशांसमोर जर सगळ्यात मोठं काही आव्हान होतं तर ते म्हणजे फ्रेंच सेनानी नेपोलियन बोनापार्टचं. आणि वेलेस्लीला नेहमी ही भीती राहायची की नेपोलियन बोनापार्ट हा भारतामध्ये देखील आक्रमण करेल आणि भारत मिळवण्याचा देखील त्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे जास्तीत जास्त ऐनतेन प्रकारे भारतावर आपलं वर्चस्व निर्माण व्हावं हाच त्याचा उद्देश होता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैसूर शासक टिपू सुलतान हा सातत्याने फ्रेंचांसोबत संपर्कात होता, फ्रेंचांचा तो एक विश्वासू साथीदार होता आणि ही गोष्ट वेलेस्लीला किंवा ब्रिटिशांना नेहमी खूपच राहिलेली होती. त्यामुळे टिपूचा काटा काढणं गरजेचं आहे, अन्यथा टिपू हाच नेपोलियन बोनापार्टला भारतामध्ये बोलवेल आणि आपला घात होईल. या विचाराने वेलेस्लीने टिपू सुलतानच्या विरोधात ऐनतेन प्रकारे लढायासाठी कारणं शोधलेली होती. शेवटी होतं देखील असं, चौथा अँग्लो मैसूर युद्धाच्या माध्यमातून मैसूर शासक टिपूचा पराभव आणि टिपूचा वध केला जातो आणि मैसूर शासन संपतं. ते पुढच्या वर्षात आपण बघू. बघा, निजाम शासक निजाम अली खान याला तैनाती फौज स्वीकारायला लावली रिचर्ड वेलेस्लीने आणि अशा पद्धतीने तैनाती फौज स्वीकारणारं भारतातलं ते पहिलं राज्य होतं. निजाम अली खानने ज्यावेळेस ब्रिटिशांची साथ सोडली खरडाच्या युद्धानंतर, कारण खरडाच्या युद्धामध्ये त्याला मदत ब्रिटिशांनी केलेली नव्हती, त्यामुळे निराश होऊन त्याने ब्रिटिशांची साथ सोडल्यानंतर वेलेस्लीने त्याच्यावर तैनाती फौज लादली आणि निजाम हे भारतातलं पहिलं राज्य बनलं तैनाती फौज स्वीकारणारं. हाच तो निजाम अली खान किंवा असफ जहा द्वितीय आहे ज्यांनी ब्रिटिशांना मैसूरच्या विरोधात द्वितीय आणि तृतीय युद्धामध्ये मदत केलेली होती. त्यांनाच पुढे जाऊन तैनाती फौज स्वीकारावी लागली. वर्ष 1799 आणि रिचर्ड वेलेस्ली या गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलने वृत्तपत्र पूर्व तपासणी कायदा लागू केलेला होता, सेन्सरशिप ॲक्ट, आणि त्याद्वारे त्याने भारतातल्या वृत्तपत्रांवर अनेक निर्बंध लादलेले होते. यामागचा उद्देश एवढाच होता की आपल्या प्रशासनातील कोणतीही दुर्बलता वृत्तपत्राच्या माध्यमातून फ्रेंचांच्या समोर किंवा भारतीय शासकांच्या समोर जाऊ नयेत आणि त्याचा त्याला लाभ होऊ नयेत. ही भीती नेहमी वेलेस्लीला असायची, त्यामुळेच वेलेस्लीने हा कायदा पारित करून भारतीय वृत्तपत्रांवर निर्बंध लादलेले होते. वेलेस्लीला भीती होती, जसं आपण सांगितलं होतं की नेपोलियन बोनापार्ट भारतात येईल आणि तो इराणच्या माध्यमातून येईल, इराण अफगाणिस्तान या मार्गे येईल. त्यामुळे त्याने आपला मोहम्मद अली खान नावाचा दूत इराणच्या शासक शहांच्या दरबारी पाठवलेला होता त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी की अशा पद्धतीने नेपोलियन बोनापार्ट किंवा फ्रेंचांना इराणच्या माध्यमातून इराण मार्गे भारतात येऊ देण्यात येऊ नये.
चौथं इंग्रज मैसूर युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये टिपू मारला गेला. जसं आत्ता आपण चर्चा केली की नेपोलियनशी संपर्क असलेल्या व त्याला भारतात येण्यासाठी पाचारण करणाऱ्या टिपूचा काटा वेलेस्लीला काढायचा होता नेहमीच. त्याला आपल्या नियंत्रणात ठेवायचे असा निर्णय टिपूने घेतलेला होता. टिपू मराठी व निजाम यांना बरोबर घेऊन आपल्या विरुद्ध कारस्थान करीत आहे व फ्रान्समधील संचालक मंडळाविरुद्ध पत्रव्यवहार करीत आहे हे वेलेस्लीला लक्षात आल्यानंतर त्याने हे युद्ध सुरू केलं आणि या युद्धामध्ये त्याच्या भावाने नेतृत्व केलं. त्याचं नाव होतं आर्थर वेलेस्ली. या युद्धामध्ये प्रयत्नांची शर्त करून सरतेशेवटी टिपूचा वध करण्यात आला 4 मे 1799 रोजी. आणि टिपू मेल्यानंतर मैसूरची जी सत्ता आहे ते त्यांनी सहकाऱ्यांनी आपापसात वाटून घेतली. छोटासा मैसूर हे प्रांत ठेवून तिथे आधीच्या वडियार घराण्यातील राजाकडे सत्ता दिली आणि त्यानंतर लगेचच मैसूरवर तैनाती फौज देखील त्यांनी लादली. पुढे वेलेस्लीने तंजावर या प्रांतावर देखील तैनाती फौज लादली. जसं आपण सुरुवातीला पाहिलं होतं की तंजावरला या कालावधीमध्ये सरफुजी राजे हे भोसले घराण्याचे वंशज सत्तेवर होते आणि तंजावरसुद्धा 1799 तैनाती फौजेखाली ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत सामील करण्यात आले. पुढे 1800 सुधारित तैनाती फौजेच्या धोरणानुसार ब्रिटिशांनी निजामाकडून बेल्लारी व कडप्पा हे जिल्हासुद्धा मिळवले. त्यापूर्वी त्यांनी 1798 निजामासोबत तैनाती फौजेचा करार केलेला होता. पुढे आणखी काही प्रदेशाची मागणी करून 1800 सुधारित तैनाती फौज त्यांनी निजामाला स्वीकारायला भाग पाडली. 1800 नाना फडणवीस किंवा बाळाजी जनार्दन भानू या पेशवाईतील महत्त्वाच्या सरदाराचे निधन झाले आणि पेशवाईमध्ये जे काही 3.5 शहाणे मांडले जायचे त्यापैकी नाना फडणवीस हे देखील एक होते. 3.5 शहाणे पेशवाईमधलं त्यापैकी एक सखाराम बापू बोकील, देवाजीपंत चौरगडे, विठ्ठल सुंदर आणि अर्धे शहाणे म्हणून नाना फडणवीस अशा पद्धतीने 3.5 शहाणे मांडले जायचे. नाना फडणवीसांचा एक महत्त्वाचा रोल राहिलेला आहे त्यावेळेस ज्यावेळेस सवाई माधवराव हे लहान होते आणि रघुनाथरावला मराठा साम्राज्याला रघुनाथरावकडून धोका होता त्यावेळेस नाना फडणवीसांनी मराठ्यांचं साम्राज्य कुशलरित्या सांभाळलेलं होतं. 1800 उर्वरित काही घटना बघा. वेलेस्लीने फोर्ट विलियम कॉलेजची कलकत्ता येथे स्थापना केली होती आणि हे कॉलेज म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी त्यांना भारतीय साहित्य भाषा विज्ञान यांची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी या कॉलेजची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर वेलेस्लीने जॉन माल्कम या त्याच्या अधिकाऱ्याला इराणच्या शहा या शासकासोबत वाटाघाटी करण्यासाठी बहुमूल्य भेटींसह पाठवलेलं होतं आणि त्याच्याकडून त्याने आश्वासन घेतलं की फ्रेंचांना इराणच्या मार्गे भारतात येऊ दिल्या जाऊ नये. तर ह्या होत्या 1783 पासून 1800 आपण पाहिलेल्या महत्त्वाच्या घटना, त्यांचा घटनाक्रम. या पुढील घटनांसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.